तर आम्ही खालापूरचं टोल पकडलो, ठीक आहे, खालापूरचं टोल का पैसे भरले 240 खालापूरचं टोल भरलो आणि त्यांना पहिलोच लेफ्ट मारलो, यो रोड पकडो. यो आता निजामपूर पाली रोड आहे, यो रोड मस्त आहे, कंडिशन पण एकदम भारी आहे. तुमचं जवळनं दाखवतोय एलईडीचा प्रकार. गेल्या वर्षी एलईडीचा काय नव्हता एवढा, यावर्षी सगळ्या गाड्यांका एलईडी आहेत. जास्त करून जे मोठे मोठे ट्रक आहेत ना, त्यांना 5-5, 6-6 एलईडी लावलेले आहेत त्यांच्या, त्याच्यामुळे समोरचा काय दिसतच नाही अशी अवस्था. नमस्कार मंडळी, आज तारीख आहे 4. तर आज आम्ही निघालोय गावी, सकाळीचे वाजले 4. आता आम्ही नारळ फोडणार येते आणि जाऊया गावी. आपण तिघे आहोत, मी आहे, तू आहेस, तू कोण आहेस, मी कोण आहे, तिघे आहोत. आपण नारळ फोडू, आपण नारळ ठेवायचा आहे. चार पाच झाले तर आम्ही आता आमच्या सोसायटीमधून निघतोय. आम्ही राहतो डोंबिवलीला, सो डोंबिवलीवरून आम्ही 4 निघालोय. आता तळोजा, राईट, तळोजा रोडने आम्ही आता पुढे जाऊ इथून. हा आपला तळोजा बायपास रोड आहे, सो याला कनेक्ट करून चला आता 20 भेटू. प्रवासाला सुरुवात केली आहे आम्ही. मॅडम मस्तपैकी बसला आपला आरामात. तर मी आता असं ठरवलं की आता गावचे ब्लॉग सगळे मालवणीतच करायचे. आपण चाललो आपल्या गावात, मग मराठी बिराठी शुद्ध काय बोलता कोणा, कारण आपली भाषा आपली जपली जपूक हवी म्हणून. त्या साईडला काय आला, त्या साईडला पेट्रोल लावायचं. ह्या काय लिहिलं नाही, लिहिलं कशाला त्याने असं, पेट्रोलवालं म्हणता होय नको लाव, थोय लाव त्या साईडला, थोय लावतो. तर तो चुती आहे असं समजून आम्ही निघालो दुसरीकडे. भर भैया भरून ठेवलेले, भैया भैया सगळीकडे भरलेले आहेत. चला ₹3,813 झालेत फुल टाकी. चला पूर्ण झाली गाडी. आता आता आहे ना पुढे जाऊया. मॅडमची स्लीपर सीट. मुंबई पुणे एक्सप्रेस वर ना मंडळी, मुंबई पुणे एक्सप्रेस वे का आम्ही आता टच झालो, बघू शकता तुम्ही. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आपले स्वागत आहे. आता यो एक्सप्रेस वे आहे ना, आपलं पहिलं टोल घेणार ना आपण, खालापूरचं टोल आहे ना आता जाणार आम्ही हैनुसून, आणि नंतर मग पुढचा तुम्हाला दाखवतोय आम्ही खाईना खाईना चाललो होते. रोड तर चांगलो आहे अजूनपर्यंत, रोडची कंडिशन चांगली आहे. पाऊस तर जेव्हा स्टार्टिंग केली तेव्हा पाऊस भेटलो ना आपल्याला, जास्तच भेटलो पाऊस. आता तर पाऊस नाही आहे, जास्त असता नाही नसता पण नाही, थोडंफार असं तर काय ठीक आहे. बघू आता, आता आपण येणार चाललो. पाऊस तर नाही आता सध्या तरी नाही, मग अशी अर्धा तास पूर्ण पडत होतो धुवाधार. आता आपण एक्सप्रेस वे जातो पुढे. एक्सप्रेस वे तर चांगलोच आपलो, पूर्ण चांगलो ना एक्सप्रेस वे. एक्सप्रेस वे काय टेन्शनच नाही यार, चांगलं मेंटेन केल्याने. सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे काही जास्त ट्रॅफिक पण नाही आहे. कोणता रे हा बोगदा, बोगद्याचं नाव काय मायला, शेडुंग भाटात बघतो आम्ही. आता क्रॉस केलं, 80 लिमिट आहे ना रे, 80 लिमिट आहे. आम्ही चाललो 80 चाललो असं म्हणायचं, 80
मस्त आहे बघा, वेल मेंटेन बघा. कशेडीचं बघू द्या, कशेडीचं बघू जाऊ ना आपल्या पुढे. आता लिमिट येणार आपल्याकडे. गुड मॉर्निंग गाववाल्यानो, तर सकाळ झाली या, बघू शकता तुम्ही उजाडला मस्त. तर आम्ही खालापूरचं टोल पकडलो, ठीक आहे, खालापूरचं टोल का पैसे भरले 240 240 खालापूरचं टोल भरलो आणि त्यांना पहिलोच लेफ्ट मारलो. यो रोड पकडो, यो आता निजामपूर पाली रोड आहे. यो रोड मस्त आहे, कंडिशन पण एकदम भारी आहे. तुमचं जवळना दाखवत आहे, खड्डे बिड्डे काहीच नाही आहेत, एकदम स्मूथ रोड आहे आणि टोल लेन मस्त. आम्ही 80 चाललो, 80 खाली आम्ही येत नाही. मध्ये मध्ये कुत्रे आहेत ते तर तुमका सगळेच भेटतील. व्ह्यू बघा, पाऊस तर माया पडून गेलो आहे. आता ह्यो रोड आपण निजामपूर लावला ना, आता आहे ना निजामपूर आणि ते ना मानगाव. मानगाव सांगते आता पुढे कशी कंडिशन आधी. रोड तर एकदम छान आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, मस्त आणि व्ह्यू पण भारी, त्याच्यामुळे काही वाटत पण नाही ड्रायव्हिंग करताना. मी नाही करत आहे, आमचं भावच करता, भाऊ शेठ. चला पुढचा सांगते तुम्हाला. हा, आणखीन मेन तुमका स्लीपर सीटची अवस्था सांगते तुम्ही. स्लीपर सीटचं तिकीट काढलेलं आहे का माणसात दरवर्षी प्रमाणे? स्लीपर सीट पण मस्त ऍडजस्ट करून करून सामान सामान कसा भरला तर आमकाच माहिती. जागाच नाही हे. आता आजकाल लाईटी जे इली आहेत ना एलईडी, त्याच्यामुळे प्रॉब्लेम हा. तर तुमच्या पण गाडी एलईडी असत तर चांगला, नसत तर मग समोरच्याची एलईडी डोळ्यात पडणार, त्याची तुम्ही खबरदारी घेऊचीच लागणार. तुमका समोरचं काही कमी नाही करत आहे. या वर्षी जास्त होत एलईडीचा प्रकार, गेल्या वर्षी एलईडीचा काही नव्हता एवढा. यावर्षी सगळ्या गाड्यांका एलईडी आहेत, जास्त करून जे मोठे मोठे ट्रक आहेत ना त्यांना 5-5, 6-6 एलईडी लावलेले आहेत त्यांच्या, त्याच्यामुळे समोरचा काय दिसतच नाही अशी अवस्था. कायच दिसत नाही समोरचा. तुमचं जर एलईडी असलो तर तुम्ही त्यांना मारलास तर तो कमी करत, डिपर मारत, नाहीतर म्हणा तुम्ही बघा काय दिसत समोरचा. काय बोलणार, शब्दच नाही. चला आता जाऊया पुढे, लोक चालली आहेत कामावर, शेतीची कामं करतात. गावातला रोड आहे पूर्ण, यो लोक चालली आपली कामात, शाळेतली मुलं चालली आहेत शाळेत, असं सगळं आता सीन आहे मस्त. सीन तुम्हाला दाखवत जाऊया गावा का. आता आपण आहे ना यो लेफ्ट घ्यायचो, पाली दिसता तुमका, आय लव्ह पाली. तर आहे ना आपल्याला लेफ्ट घेऊचा, तर वाकर मार्गे ते राईट दाखवतो बघा. पाली आपल्याला लेफ्ट घेऊचो आहे ना, या मार्गे जाणार आपण. राईट नाही जायचं, राईट गेलास तर काय गेलास तू वाकनला, आपल्याला थोडी नाही जायचं, रस्ते परत खराब. आपण लेफ्ट घ्यायचं या लक्षात ठेवा, पालीचा बोर्ड येला की आपल्याला लेफ्ट घेऊचं आहे ना, अँड नंतर परत एक लेफ्ट 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 राईट. ही गाडी लावलेली दिसत आ रही आहे, नाही माहिती गावात ना चाललेलो रोड थोडस पॅच गावात नाच. मेन काय आपल्या का की ट्रॅफिक नसलं असता नाही काय आणि रोड चांगलो, बाकी काय गाडी तर काय रस्त्यावरच चालणार, काही नाही आपण चालवची कंटे ना असता नाही, किलोमीटरचं काय टेन्शन नाही तेवढं. पूर्ण गावातलं रोड आहे निजामपूर का जाऊचा गो बाय गया निजामपूर. गावात रस्तो जरा खराब आ, गावातला रस्तो गावासारखो जरा खराब आ. गणपतीचं मंदिर, त्या गणपतीचं मंदिर पूर्ण बाजारपेठा. यो पॅच जर तुम्ही सकाळीच केलंस कव्हर तर ठीक आहे, कारण सकाळी अजून परत बाजारपेठ ओपन नाही झाली आहे, त्याच्यामुळे काय ट्रॅफिकचा काय सीन नाही. पालीचा गणपती पायापोडी मस्त पैकी गणपती बाप्पा मोर्या. चला पालीचा गणपती आहे का तो स्लीपर सीट.
हाँ इधर देख गेट दिख रहा है ना, पाया पड़। दादा किती रोड मस्त, एकदम भारी आहे, एक पण खड्डो नाही रोड वर असतात, फक्त एकच आहे की कुत्रे लयत, त्या कुत्र्यांना जरा सांभाळतं लागतं। आता एक दोन वेळा झालं आमच्या समोर, पण कुत्र्याशी कसे तरी येतात ते फक्त बघा, बाकी गाडी तुम्ही पळवू शकता सर या रोड वर, सवय नाही ना, हा इतका सवय नाही ना या रोडची, म्हणजे गाड्यांची लोक आत्ताच यो रोड एक्सप्लोर करू लागले आहेत। पहिले आपण वर्षाच मार्गे जायचो ना, आता खालच्या, आता मधलो रोड नवीनच झालो, रोड पहिल्यापासून ना पण चांगलं झालो, आता कंडिशन चांगली आहे रोडची, आता ही खराब होती, आता वर्षभरात खराब गाडी चालून चालून, बघूया काय आता पुढच्या वर्षी परत ब्लॉक बनवू, नवीन रस्ता, नवीन रस्ता शोधून काढूच लागणार आमका परत। गावागावातली मंदिर पाऊस इलो मानगावात, आता आम्ही पोहोचलो त्या मानगावात, 2-3 किलोमीटर मानगाव शिल्लक आणि पाऊस जोरदार चालू झाला। नेहमीच आमका मानगावात पाऊस भेटता असं श्रेयश म्हणता, मानगावात पाऊस असताच असता आणि पाऊस यो एकदम साधो असो ना जोर जोरात पडता, वायपर पण एकदम आपल्या जोमात फिरता, जाऊ खो लवकर, जास्त पाऊस पण बरो नाही कारण थोडी विजिबिलिटी कमी होता आणि रोड पण छोटो हा, रोड भारी हा पण छोटो हा, त्यामुळे पाऊस जर कमी असतो तर मग समोरचा जास्त दिसता, तरी पण चाललो आता कमी होईल अशी आशा, आता पुढचं तुमका सांगताय थोड्या वेळात, थोडं ते व्ह्यू एन्जॉय करा पावसाचं। बघू शकतास तर मानगाव हा, आता आपण मानगाव कळलो, आता आहे ना मानगाव, जरा मानगाव बाजारपेठ झाली की लेफ्ट मारायचो, लेफ्ट मारलास की आपण मुंबई गोवा हायवे का आपण मर्ज होणार, दाखवतोय तुमका मी हे पूर्ण बाजारपेठ आहे का, हे होत होता ना आवडा सुपारी बघूच्या समोर बघा, तुमका ब्रिज दिसता, ट्रेन चालली आहे मानगावचो ब्रिज, पाऊस धुमशान काय दिसत नाही समोरचा, ड्रायव्हर पण धुमशान मध्ये, मानगाव मानगावचा मानगाव सोडला आता जस्ट, आता मर्ज होता वरती आपण रोड का लागलो ना आपल्या, शूटिंग चालू केलं आणि पाऊस गेलो, आपलं मुंबई गोवा हायवे बघा, बघू शकता स्टार्ट झालो आपलं आहे ना 2 लेन, बघू शकता डबल इंडिकेटर मारून चाललोय चुकीचा, डबल इंडिकेटर तुम्ही कधी मारता जेव्हा गाडी तुमची नाही इमर्जन्सी पण नाही, गाडी तुमची जागेवर थांबली आहे तेव्हाच तुमका डबल इंडिकेटर मारूचे, नाहीतर मारूचेच नाही, हे चुकीचा की बाबा पाऊस पडलो की डबल इंडिकेटर मारताय, नाही जर गाडी थांबलेली आहे तुमची तरच मारूचे, समोरचा व्ह्यू बघा डोंगर एकदम धुक्यात गेलेलो, धुक्यामध्ये नटलेला डोंगर आणि मंदिर, पोलादपूरला आपण आता येईल,
मध्ये मध्ये या, मध्ये मध्ये नाही, रस्ते एकदम मस्त. तीन डायव्हर्जन भेटले हे परत पोलादपूर पर्यंत, आणि ते पण काय जास्त एवढा एकच पॅच जरा खराब हा 2-3 मिनिटाचं, नंतर रोड चांगला. जेव्हा मुंबई गोवा हायवे आपलो तसा पुणे एक्सप्रेसची गरज नाही, वा तरी टोल घेऊची गरज नाही, रोड आपलं चांगलं, 100 किलोमीटर पण वाचतं. मस्त जा रोड एकदम भारी आहे, काय प्रॉब्लेम नाही रोडचा. आपण कशेडी टनल मधून जाणार आहोत. पहिला कसं आपल्या कशेडी घाट उतरच लागा ना, बरोबर. सो आता आपण कशेडी घाटात नाही, आता टनल झालं, त्या टनल मधून आपण डायरेक्ट उतरणार खाली. थोडं पॅच आहे, डायव्हर्जनचं पॅच आणि ट्रक आहेत ना मोठे मोठे, म्हणून जरा पुढे बघा, पुढे कायच नाही. ट्रक जो पिवळा त्याच्यामुळे जरा या थांबला पाठी 7-8 गाडी, आता कायच नाही, ट्रॅफिक एवढा काय नाही. खेड मुंबई अगं आरामात जा, चलतो काही हळूहळू चालतात ट्रक वाले आमच्या गावचा. काढले साईडने खड्डे हसतो. फ्री झालाय मस्त, नवीन आहे. लेन चालू आहे ना त्या साईडची, काय वाटतं सिंगल लेन चालू आहे. समोर बोगदा आहे, तर यो बोगदो हा तो येऊसाठी हा गावातनं येतानाच बोगदो आहे, पण आता काय जातानाच तो हा त्या साईडचं, पण तो आता काम चालू आहे, अजून काम चालू आहे. त्याच्यामुळे आता ह्याच्यात एकच लेन मध्ये त्यांच्याने ठेवलेले देवका आणि जावका एकच टनल यूज करतात. बघू शकता तुम्ही मध्ये डायव्हर्जन टाकलं त्यांच्यानी, आणि एकाच बोगद्यातनं आपण यायचं आणि जायचं. खूप मोठं असं बोगदं आहे आणि खतरनाक हा, मस्त काम केलेलं आहे बोगद्याचं, चालू आहे काम अजून, मस्त केलं आहे काम. तर सेम तसं आपल्या गावात जातानाच बोगदं होता साईडला, फ्युचरमध्ये आपल्या इझी पडत ना. लाईट वगैरे लावलेले आहेत फोटो अप्पर, आणि रोड रोड पण मस्त झालो. बोगदो संपलो, किती वेळ वाचलो नाही परशुराम घाटात आपण आता येलो. रस्तो बघा परशुराम घाटात लो पण चांगलं आहे, पण सिंगल लेन आहे, त्या साईडच्या लेनचं काम चालू आहे, त्याच्यामुळे सिंगल लेन ठेवल्याने तर काय प्रॉब्लेम नाही, रोड एकदम चांगला आणि स्मूथ रोड. आता झाले 2 लेन चालू आहे ना, मध्ये मध्ये 1 लेन, मध्ये मध्ये 2 लेन. खाली जी बघता आज ती चिपळूण सिटी आहे पूर्ण, ही पूर्ण दिसता खाली ते चिपळूण सिटी, चिपळूण सिटी आहे साईडला. अरे यार काय
काय धबधबा, खूप भारी असा धबधबा, सुंदर असा धबधबा. फक्त झोपायचं काम, बाकी काहीच नाही. ना माझ्या सोबत बोलणं, ना एंटरटेनमेंट, काहीच नाही. पाचचा झोपून होता मी. नाही इथे दादा गाडी चालवते आणि इथे सरजी झोपले. मी गाडी चालवून चालवून दमलो. दमलो मी चालवून गाडी. काय खोटं चिक्की. यस गाडी चालवून दमला मग मी झोपलो थोडस मस्त. आता आम्ही आलो कुठे, रामेश्वर रेल्वे स्टेशन खटाव. चालू केला हॉटस्पॉट. ऐसून आता आम्ही लेफ्ट घेणार देवरुख मार्गे. आम्ही राजापूर का जाणार ऐसून डायरेक्ट घरात, कारण ह्यो रस्तो एकदम खराब आहे आणि ह्यो रस्तो चांगला कम्पेअर टू. दाभोळ दिलो राजापूर दाभोळ ना. हो राजापूर दाभोळ काय आता मिळलं. आता आहे ना तू वर चढणार ना मागे. ओ मॅडम. ओ अनामिका मॅडम, कसा वाटला प्रवास तुला? गाडी चालवलं चालवलंच नाही कशा. मग चालवायची जरा. शिकायची येत नाही तर. बरोबर पॉइंट आहे. शिकवूया तुला गाडी. आता नको ना, नको ना, नको ना. आता आपण झालोय मग पुन्हा मुंबई गोवा. बरोबर ना भावा? आता आम्ही दाभोळमध्ये वरती चढलो. आता जात आहे. जय जय रस्ते खराबत. त्यांना आम्ही बायकॉट केला आणि आत पुसत पुसत कसे कसे चाललो. आता इथून घर दाखवता 50 किलोमीटर. हा 50-60 किलोमीटर हा. एक तासात पोचू घरात. तर आता आपण राजापूर गेलो. हो राजापूरचा ब्रिज. आता पुढेच रयश इकडून लेफ्ट मारणार. आपण पहिला लेफ्ट मारणार आणि डोंगरट्यावरून आंबेरी मार्गे पडेल. डोंगर तिटा आंबेरी मार्गे पडेलला जाणार आम्ही इथून. इकडून राईट ब्रिजच्या नंतर राईट.
हा पूर्ण गावातला रोड आहे आणि चांगला रोड आहे. गाववाल्यानो आम्ही पोहोचलो विरवाडीत. विरवाडी आहे आता वाजले होत 1 वाजलो. आम्ही निघालेलो 4:30-4 दरम्यान निघालेलो. खाऊन पिऊन ब्रेकफास्ट करून पेट्रोल 2 वेळा भरला. वॉशरूमला 4-5 वेळा थांबून पण आम्ही मस्तपैकी आता घरात घेऊन पोचतो. 1 वाजलो. 1 वाजता 5 मिनिटं लागतील ना घरात पोचवपर्यंत. 5-10 मिनिटं लागतील. 10 मिनिटं आता आत्याच्या गावी विरवाडी. मी बी आत्याचं गाव ना. हा आपला ब्रिज विरवाडीतला. आता ड्रायव्हर जोमात आहे. रोजचे रोड प्रवासी कोमात. प्रवासी कोमात आम्ही झोपूनच पडलं. आपली बेल्ट नाही आहे ना. गाव बघा मोंड मोंड साईनगर काळेवाडी. इथून खाली मोटर. ए रवी खराब मत कर. काय करते का तू आता? हा बांगडे घालूक लागला आमचा पोरग्या. गावा गेल्यावर घरात गावच्या बद्दल बांगडे घालता. हिरवे बांगडे गय बघ गो वायल्या. मोटर आमची इतर घर इलेला वर्षभरान बघूचा. असच आहे ना ते क्रॉस जायचं. वर्षभराने आपण आलेलो आहोत. चला यो बाय. कसली कोण हिला कोण हा काय म्हणता बाय. काय नाही कचरो सगळं कोण वर्षा भरात भेटतो. मी झोपून घेतलं की ताप होतो. ताप हा हे घेऊन चाललं. हा दुबैसून इल हळू जा क्रॉस जा. हे ठेव खाली क्रॉस. तू बॅग लाल करशील. मी घेतो डोक्यात ना मोठी. हा मोठी डोक्यावर घेतोय. मी हलतोय. एकच आहे ना ही काय. मी हलतोय. थांबलो पोचलो आम्ही गावी. काय बोल पोचलो. ए पोचलो. पप्पा नाही. पप्पा नाही घरात. जिथून आम्ही आले तिथून पप्पा गेले. राजापूरला गेले पप्पा. माझं झालंय पहिला. माझं कोणी शूट नाही केलं. तुझं करतो पण करू. मस्त कलर निघाला. बघा आमचं घर सुंदर असा परिसर. बोमट्या ये आज घरात. चल आमचं बोमटो. चल चल घरात. हा वाती
आता आम्हाला माहिती आहे, आपण घेतलंय दादर वरून सीएसटी वरून त्यांनी काय सेंड मारून अगरबत्ती लावले ना की काय, आता समजा लावल्यावर वास लयच येत ना. पाय खाली ठेव व्हिडिओ नाही ग व्हिडिओ तूच करणार ना, कोण करणार आहे तुझंच मी करणार मी पण येईपर्यंत सगळं तू करायचं, नंतर तुला ना विचारणार मी नाही म्हणते ते मग काय नाही विचार असं कस मोठी आहेस तू जसं तुला आता घरी नाही तुझ्या विचारत आई नाही चांगलं नाही रडत होता की आता ती येणार नवीन म्हणजे बायको येणार मग मला तुम्ही फोन नाही करणार औषध वापसा करून नुसता रडा मोठमोठ्यान थं दुबईत हा मोठमोठ्यान मग आता मला तुम्ही नाही करणार फोन मग तुम्हाला ती प्यारी असं नसतं हे फ्री मध्ये आयडिया घेतली आम्ही बिल केला नंतर म्हटल्यावर गंध गोळी असतो गणपती का सगळं अगरबत्ती धूप वगैरे सगळं तेराशे जेवढा सामान आहे तेवढा सगळं अजून आतमध्ये ना भरपूर आणि वेगवेगळे आहेत ना सगळे वेगवेगळे अगरबत्ती आणले यावेळी लावून बघू ना एक खरोखरच वास भारी आहे नाहीतर ती बॅग मधली नाही त्या वासच नाही येत त्या बॅग मधली एवढूस धूप एवढूस कापूर आणि आपल्याला धूप आणून तुझं लागत आता येऊ धूप आपल्याला भरपूर मस्त आणि ऊद मस्त ऊद तो 30 रुपये एक पाकिट हा मी श्रेयस ने श्रेयस या पण दो पॅकेट मी आणली एकच आणली मी पण सगळं आपल्या आपल्यावर खरा पण कोण काढले काय नाही ते काय राजा तुम्ही आपल्या आपलं सांगतस त्याचं नाव नाही सांगत नाही तू दे थोडी आजीला अजिबात आवडत नाही त्या नातवांना बोलून दे असे काय आणलंस आजी एक तीन आहेत ना हो मस्त येले यायले परकर पण घेतलाय मस्त तूच घेतली ना चॉईस केली ती व्हिडिओ कॉलवर काय ते शर्ट अजून कशी आई हे मस्त आहे नाही कलर जाऊ दे कापड मस्त पाणी